fertilization changes. In this post fertilization changes, we get that it is taking place in the ovule, embryo, and endosperm. In this, the changes are seen simultaneously, same time. Ovule madhe, काय होतं एम्ब्रियो मध्ये किंवा एंडोस्पर्म मध्ये जे काही चेंजेस होतात एकसारखे एका वेळेला होत असतात. मग काय होत असतं तर वन सेल किंवा जे काही सेल्स आहेत एम्ब्रियो सॅक मध्ये, इन द एम्ब्रियो सॅक वी हॅव द एग सेल स्ट्रक्चर. इन दॅट द डी एम्ब्रियो सॅक गेट डी ऑर्गनाइज सूनर ऑर लेटर. आधी किंवा नंतर हा एम्ब्रियो सॅक काय होतो निघून जातो, त्याला आपण म्हणतो डी ऑर्गनाइज सून ऑर लेटर. अँड इन दॅट एम्ब्रियो सॅक there is a formation of triploid endosperm nucleus. The triploid endosperm nucleus la short madhe apan mhanto TEN 10 10 cha artha ahe triploid endosperm nucleus which lead to the formation of endosperm. apan biyan madhe endosperm jo tayar hoto asa mhanto to kasha pasna tayar hoto to the triploid endosperm nucleus pasna. maha endosperm इट इज गोइंग टू हॅव डेव्हलपमेंट इन द थ्री टाइप्स. प्रत्येक सीड मध्ये अँडोस्पर्म हा वेगवेगळ्या पद्धतीने तयार होत असतो. मग त्याचे तीन प्रकार आहेत. पहिला आहे न्यूक्लियर टाइप, दुसरा सेल्युलर टाइप आणि तिसरा हेलोबोइड टाइप. आता पहिल्या न्यूक्लियर टाइप मध्ये काय घडत असेल ह्या एम्ब्रियो सॅक मध्ये तर प्रायमरी अँडोस्पर्म न्यूक्लियस ज्याला आपण शॉर्ट मध्ये काय म्हणतो पॅर विच रिपीटेडली डिवाइड. हा एम्ब्रियो सेट मध्ये जे सेल्स आहेत हे सेल्स काय होतात डिवाइड होत असतात सारखे सारखे आणि ते सारखे मायटोटिकली डिवाइड होतात विदाउट वॉल फॉर्मेशन. म्हणजे कुठेही भिंत तयार होत नाही. टू प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ फ्री न्यूक्लियस. मग त्याच्यात काय होतात ह्या सेल्स ह्या एम्ब्रियो सेट मध्ये फ्रीली डिवाइड होत असतात. म्हणून याला आपण म्हणतो न्यूक्लियर टाइप ऑफ एंडोस्पर्म. दुसरा प्रकार आहे सेल्युलर टाइप. This in this cellular type, this nuclear division, म्हणजे आता एखादा सेल जो न्यूक्लियर डिवाइड होत असतो तो काय होतो इट इज गोइंग टू फॉलो बाय सायटोकायनेसिस. आपण मायटोसिस मध्ये दोन प्रकार बघितलेले आहेत. त्यात एक प्रकार जो असतो डिव्हिजन झाल्यानंतर पहिली दुसऱ्या डिव्हिजन मध्ये जात असताना त्याला आपण म्हणतो सायटोकायनेसिस. म्हणजे सायटोकायनेसिस होत नाही न्यूक्लियर मध्ये, पण सेल्युलर मध्ये काय होतं इट इज गोइंग टू हॅव सायटोकायनेसिस. म्हणून आपण म्हणतो सेल्युलर टाइप ऑफ एंडोस्पर्म. तिसरा प्रकार आहे हेलोबोइड टाइप. ह्याच्यात काय होतं इट फर्स्ट डिवाइड्स प्रायमरी एंडोस्पर्म जो न्यूक्लियस इथं तयार होतो ज्याला आपण ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म न्यूक्लियस सुद्धा म्हटलेला आहे. इट इज गोइंग टू फॉलो बाय वॉल फॉर्मेशन. म्हणजे ह्या सेल मध्ये हा जो सेल आहे ह्याच्यात हा सेल डिवाइड होतो बाय द वॉल फॉर्मेशन unequally, and when it is going to form unequally it is called as hepoboid.